तर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 45 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा खुलासा संजय काकडे यांनी केलाय. तसा पुनरुच्चार त्यांनी एकदा केलेला आहे. 15 दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असा दावा संजय काकडे यांनी केलाय. अनेक दिवसांपासून निवडणुका झाल्यानंतर आता एक महिना होत चाललाय, मात्र अजूनही मुख्यमंत्री पदाचा पेच तसाच आहे, कायम आहे. तर संजय काकडे यांनी आधी देखील असं विधान केलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा त्यांनी असंच म्हटलंय की मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार आहे आणि देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील. त्यासोबतच ते असंही म्हणाले की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 45 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. आणि याबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आहेत. चंद्रशेखर, काय सांगाल, संजय काकडे यांनी पुन्हा एकदा विधान केलंय की त्यांच्याकडे 45 आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे त्यांच्या संपर्कात आहेत. पहिला महापालिकेमध्ये त्यांनी या ठिकाणी त्यांनी भाषित केलं होतं की या ठिकाणी भाजपचं महापालिकेमध्ये सत्ता येईल आणि त्यांच्या भाषेप्रमाणे महापालिकेची सत्ता पुणे मनपामध्ये आली. आणि आता पुन्हा गेल्या 15 दिवसाच्या पाठीमागे सुद्धा राज्यसभेचे जे पुण्याचे खासदार आहेत संजय काकडे यांनी 45 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे हे भाजपाच्या संपर्कात आहेत अशी भाषिकी केली होती. आणि त्याच्यानंतर आज काही वेळापूर्वी पुणे महानपामध्ये जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा त्यांनी पुन्हा उच्चार केलेला आहे की देवेंद्र फडणवीस 15 दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे 45 जे आमदार आहेत ते आता संपर्कात आहेत आणि त्यांचा पाठिंबा मिळेल असा त्यांनी दावा केलाय. आता हा दावा किती खरा आहे ते आता काही काळातच आपल्याला कळणार आहे. ऋतुजा, अगदी बरोबर आहे. जरी आता 45 आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे भाजपच्या संपर्कात असतीलही, मात्र यावरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं नेमकं भूमिका कशी असू शकते? जयंत पाटलांनी सांगितलं की भाजपचे 15 आमदार जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आहेत आणि नव्यानं आज सकाळी राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी एक दावा केलाय की 45 आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षाचे ते भाजपाच्या संपर्कात आहेत. एकंदरीत जयंत पाटील आणि ठाकरे यांचे दोघांचे जे दावे आहेत ते खरे आहेत की खोटे आहेत ते काही दिवसामध्ये आपल्याला समजतील. परंतु एकंदरीत पुण्याच्या राजकारणामध्ये संजय काकडे जे नाव आहे ते जॉईंट किलर असं नाव आहे आणि त्यांचे भाषेत जे आहेत आजपर्यंत ते बरेचसे भाषेत हे खरे ठरले आहेत. ऋतुजा, चंद्रशेखर, या आधी सुद्धा खरं तर संजय काकडे यांनी असं वक्तव्य केलेलं होतं आणि त्यावरती मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती की संजय काकडे स्वतःच माझ्या संपर्कात नाहीये म्हणून, आणि आता पुन्हा एकदा त्यांनी असं विधान केलंय. मुख्यमंत्र्यांची त्यांच्या विधानावरती प्रतिक्रिया होती, परंतु संजय काकडे जे आता त्यांनी जो दावा केलेला आहे हा दावा 15 दिवसाचा दावा आहे त्यांचा आणि 15 दिवसामध्ये महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते देवेंद्र फडणवीस असतील असा त्यांचा मोठा दावा आहे. आणि हा दावा या दाव्यामध्ये कितपत सत्य आहे आता हे काही दिवसामध्येच आपल्याला दिसेल. ऋतुजा, अगदी बरोबर आहे. तर धन्यवाद चंद्रशेखर आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर आता 15 दिवसात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असा दावा संजय काकडे यांनी केलाय. त्यासोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 45 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं देखील ते म्हणतायत.